जे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र 2 दिवसापूर्वी निर्माण झालं होतं, तर ते त्याची तीव्रता वाढली आणि ते मग गलमार्कलो आणि मग त्याच्यानंतर मग ते डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो, तर म्हणजे ते अजून तीव्र झालं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. पण त्याच्यामुळे गेल्या 2 दिवसांमध्ये त्याचा प्रवास जो आहे तो नॉर्थ वेस्टर्ली वायव्य दिशेकडे असल्याकारणाने हवामान विभागाने 2 दिवसापूर्वीच पूर्वानुमान दिलं होतं की छत्तीसगड, ओडिसा कोस्ट, दक्षिण ओडिसा कोस्ट आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, म्हणजे मान्सून सक्रिय राहील अशा प्रकारचं पूर्वानुमान दिलं होतं. तशा प्रकारचे इशारे राज्यामध्ये आपण बघितलं की कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारचे इशारेही होते, ते आजही असतील आहेत आणि पुढचे पण 2 ते 3 दिवसाची शक्यता आहे. तर सध्या ते जे डिप्रेशन जे होतं, तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे होतं, ते आज दुपारी आलेल्या माहितीनुसार ते थोडंसं ते वीकन झालेलं आहे, तर आपण त्याला वेल मार्क लो म्हणतो. पण अजूनही ते कमी दाबाचं क्षेत्र आहे, पण त्याची तीव्रता थोडीशी कमी झाली आणि याचा प्रभाव जो आहे तो सध्या आपल्याला दिसेल की विदर्भातल्या काही भागामध्ये आणि मराठवाड्यामधल्या काही भागामध्ये अशा प्रकारचे पाऊस असण्याची शक्यता आजही आहे आणि उद्याही असेल. आणि त्याच्यानंतरच्या परवाच्या दिवसापर्यंत म्हणजे आजपासून पुढचे 3 ते 4 दिवस आपल्याला कोकणामध्ये, खास करून दक्षिण कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी ऑलरेडी येत आहेत. घाट भागामध्ये पुण्याच्या, नाशिक, कोल्हापूर या सर्व भागांमध्ये आपल्याला पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.